एकाने शासनाची योजना जाहीर झाल्यानंतर ती प्रभावीपणे राबवायची असेल तर ते खऱ्या अर्थानं खालच्या स्तरावरती कोण शासनाचे कर्मचारी काम करतात त्याच्यावरतीच त्या शासनाच्या योजनेचं भवितव्य आणि लोकप्रियता करत असते. आणि मी शासनाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष म्हणून तहसीलदार सचिव म्हणून आणि इतर अधिकारी त्याचे सदस्य म्हणून जरी काम करत असतो तरी वेळोवेळी त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आणि उणीव होत्या त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शासन करताना आपण प्रयत्न केला. पण त्याचबरोबर तुम्ही खालच्या लेवलवर गाव पातळीवर वाडी वस्तीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल शासनाच्या वतीने आज तुमचा सन्मान सोहळा होत आहे, तुमचा कौतुक होत आहे. त्यासाठी आज तुम्हाला 1,04,285 कर्जदारी जामखेडमध्ये नोंदणी झाली. त्याच्यापैकी कर्जदारी जामखेडमध्ये 1,03,212 एवढ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाल्या. याचा अर्थ असा आहे की दर महिन्याला 15,45,00,000 जास्त रक्कम तुमच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये येते आणि ती प्रत्येकाला मिळते. मी याच्यावर आम्ही भाषण द्या भाषण करत असताना सगळ्यांनी बोलले आपल्या अडचणी सांगितल्या. मी नगर कर्जतमध्ये देखील आपल्या सगळ्यांच्या अडचणी समजावून घेत असताना अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, सीआरपी असतील, त्याचबरोबर आरोग्य आशा सेविका असतील यांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजन करतो. आणि भाषण तसाही मी नशिबा आहे आणि वाचक स्थिती असताना अनुसरून तुम्हाला पडते आला. मी गेल्या वेळेला सांगितलं की कोविडच्या काळात ज्या आशा सेविका होत्या त्यांनी अतिशय चांगलं काम केलं, सरकारने गरज घेतली आणि त्यांचा पगार 15,000 केला. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि मग आता तुम्ही हे चांगलं काम केलंय सरकार गांधीने विचार करतोय आणि सरकार आता तुमचा पगार वाढवण्याचा विचार करतोय. विचाराधीन प्रश्न आहे, तुमचं उपोषण सुरू आहे, लवकरच हा प्रश्न मिटेल. आणि जशी आपली मिटिंग संपली त्याच दिवशी रात्री शासनाचा निर्णय आला की आता अंगणवाडी सेविकेला देतील 15,000. सीआरपीचा प्रश्न आलाय तुमच्या माहितीसाठी सांगतो. असंच ती सभापती असताना आपण वस्ती शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली आणि काही मुलं जे सुशिक्षित बेरोजगार होते ते म्हणजे शाळेवर असतं काय कामाला राहायचं आणि ते वस्ती शाळेचे मुलं आज सेवेत समाविष्ट आहे आणि त्यांना शिक्षकांचा पगार म्हणतोय. आणि त्यावेळेस ती सभापती असताना नियुक्त केल्या याच्यात बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी मदतनीस असतील. मला वाटतं भांगर मॅडम त्यावेळेस सुपरवायझर होत्या, सुपरवायझर होत्या त्यावेळेस बऱ्याच नियुक्त झाल्या. तर अंगणवाडी मदतनीसला 1,000 रुपये पगार होता आणि सेविकेला 3,000 होता असा पगार होता. पण त्यांना आता बघा मदतनीसला 8,000 झाला, सेविकेला 15,000 झाला आणि मग आशा सेविका झाला, मदतनीस अंगणवाडीच्या मदतनीसला झाला, सेविकेला झाला, तर सीआरपीला काम नाही असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. पण त्याला सुद्धा वेळ आणि काळ यावी लागते. स्वतःला सिद्ध घ्यावं लागतं, स्वतःला सिद्ध केल्याच्या नंतर आपल्याला तो मान सन्मान मिळतो, पगाराद्वारे मिळते, प्रमोशनही मिळते, इन्क्रिमेंटही मिळतं आणि आपला सन्मानही वाढतो. जसं आपण आशा सेविकेचा नंबर लागला, नंतर अंगणवाडी सेविकेचा लागला, नंतर अंगणवाडी मदतनीसचा लागला, आता पाळी आहे सीआरपीची. त्याचबरोबर आता कृषी ऍग्रिकल्चर असिस्टंट होते त्यांचा देखील पगार वाढला आहे. पशु व्यवस्थापक होता त्यांचा देखील 15,000 पगार गेला आहे. पोलीस पात्राला देखील पगार वाढला आहे. सरपंचाचा उपसरपंचा सुद्धा पगार वाढला आहे. कोकणाचं 10,000 झालं, 15,000 झालं. आता
आपल्या इन्फोसिस आपली आहे वासर त्याचे इथे भावक हजर आहे आणि ते आहे हजर आहे. तर सीआरपीएफ हा एनजीओच्या अंतर्गत महिला प्रशिक्षणाचं प्रभावीपणे काम तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, राज्यात असेल आणि देशभरात असेल ते प्रभावीपणे काम करतात. ही एक मोठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठी चळवळ ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये सुरू आहे आणि म्हणून आता सीआरपीएफनी सुद्धा आपल्याला स्वतःला सिद्ध करावं पाहिजे. सीआरपीएफनी आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करावं. मग कोणाचं नियोगीचं पीठ असेल तर ते फक्त शासनाचं उभारलं पाहिजे. कोणाच्या गाड्या बनवून द्यायच्या असल्या तर शासनाचंच काम केलं पाहिजे. शासनाचं काम केलं मला कसा उपयोग करू. शासनाचं बाहेरील लक्ष असं सगळ्यांचं आणि त्यामुळे आपलं काम सोडून आपला स्वाभिमान आणि अभिमान ध्यान ठेवायचं काम करायचं आहे. आपलं एकच लक्ष आपला पगार वाढला पाहिजे, आपल्याला सेवेत समाविष्ट करून घ्यायचं पाहिजे आणि ते शासनाने त्यांचं कर्तव्य पार पाडत असताना आपण देखील स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. केलं पाहिजे की नाही तुमचं काय म्हणते आपल्या तालुक्यामध्ये अतिशय सुवर्ण आणि चांगला वातावरण. मी
दहा वर्ष तुमचा आमदार होतो, पाच वर्ष तुमचा मंत्री होतो, त्याच्या त्या पाच वर्षामध्ये पालकमंत्री होतो. मी कधीही केव्हाही तुम्हाला कसली माहिती सांगितली नाही. माहिती द्या, मीटिंग बोलवा, दोन तास बसवा, हीच माहिती पाहिजे, तीच माहिती पाहिजे, आमचे माहिती पाहिजे, काय माहिती, मला माहिती आहे. माझ्या तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्तृत्वान आहेत, कामास तत्पर आहेत, काही अडचण नाही. जेव्हा शंका होती त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले, जेव्हा शंका होती त्यांनी सातत्याने त्रास घेण्याचं काम केलं, हे मी गेल्या मागच्या अनेक वर्ष पाहिजे. आणि त्यामुळं मी सर्वांसाठी बोलवले, तुमचा सन्मान करायचं ठरवलं, आणि कर्तृत्वान आहात आणि कर्तव्य तत्पर आहात आणि म्हणूनच खऱ्या अर्थात तुमचा सन्मान होत आहे. आणि तुम्ही जर हे काम केलं नसतं तर एवढ्या महिलांना मुख्यमंत्री माझी माहिती घरी योजना लागू झाली नसती हे मनामध्ये ठेवून मी या समितीचा अध्यक्ष म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी हे कर्तव्य पार पाडत असताना तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. तर तुम्हाला ओवाळणी देणे कामच लढक्या भावाचं दुसरं काम नाही. मी थोडी सावधान होऊ दे. आणि लाडक्या बहिणीला साडी दिल्यावरच खरे आपण ती ओवाळली असते. दुसरं क्षत्रिय ओवाळणी बसत तुमचं काही साडीच असते बहिणीला, साडीच असते, साडी सोडून ओवाळी नसते. साडीचा मानाचा एक नंबर आहे, बाकी तुम्हाला काय घ्यायचं ते पण साडी एक नंबर. तिला म्हणजे तू पसंत कर, साडी पसंत करायच्या मदतीने केले. जर काही चुकलं साडी हलकी सारखी आली तर मला काहीतरी दोष देऊ नका. कारण साडी किती दिसली आणि मी त्याला तुमच्या समोर आणून बसत मी फक्त आता कौन आलेलं पाकिट तुमच्या हातात घेणार एवढंच काम त्यामुळे. पण तिने पण नकार घेतली असं मला वाटतंय, मला वाटतंय कारण तक्रार केलीच नाही. ती सुद्धा म्हणजे घ्यायची असेल तर चांगली घ्या. परत तुम्ही इकडं तिकडे गेल्यावर टोकलं कामलं खाला तुम्ही उघड काय असं तिने मला सांगितलं. ते म्हणते साडीला फोटो शिकवलेला नाही. अरे गेल्यावेळेस चॉकलेट आणि बिस्किट ग्रॅप वाटले त्याच्या उपर पाच वर्ष वेळ आली म्हणजे शाळा कुरकू लावली होती आणि पोरं शाळेत जातात. चार वर्ष पाच वर्षांनी त्यांना पोरं शाळेत जाताना थेट कॅम्पस त्यांना देण्यात आले आहे. आता कॅम्पस किती दिली तर काय हरकत नाही. म्हणजे आता अलीकडे जरा जास्त लहान मुलं माझ्या सगळेला आणि एवढी कामात मला काही मिळत नाही. मी एक दिवसाचाच बोलो कॅम्पस किती मिळाली का बाकी मोठ्या माणसं कोणी काय बोललो तर एक मुलगा उत्तर म्हणलं हो मिळाली. मी म्हणलं त्याचा कोण मागवत होता का आहे का कर्कटक आहे का पट्टी आहे का पेन्सिल रबर काहीच नाही. एवढा बाबाचा फोटो आहे का तेव्हा नाही बाबाचा फोटो आहे बरोबर. तेव्हा म्हणला एकच काम करा महामंत्री कॅम्पसची दिली ना म्हणला त्या रबाला दोन मिनिट पाठवा. पण एकूणच आपल्या तालुक्यातील वातावरण अतिशय चांगलं आहे, मतदारसंघातील वातावरण चांगलं आहे आणि म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये गावभेट सभापती त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला भेटण्याचा आम्ही सर्व मी आणि माझे सर्व पदाधिकारी सरकारी प्रयत्न करतोय. अतिशय उत्सुक असं स्वागत होत असताना सकारात्मक प्रतिसाद देखील होतोय. प्रचंड विकासाच्या कामाचा डोंगर आपण अंतिम
कॉलेजच्या प्रारंभामध्ये निर्माण केला. आधी त्यामध्ये आम्ही सुवर्णाचं वातावरण केलं. श्रीकृष्णा अभिनेच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांनी काम केलं. सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टँकर मुक्तीचे घेऊन आणि यशस्वी झालं. मुख्यमंत्र्यांचा तत्कालीन प्रचंड विश्वास असल्यावर आणि हे आपण काम करू शकतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर राज्यात सरकार आलं, परिवर्तन झालं आणि रामगडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण निकालात काढण्यात अतिशय कोटी रुपयाची तरतूद केली. त्यांनी सांगत करत तुमचा राणकार भाऊ रामसिंधे प्रयत्नशील असतो आणि त्या पद्धतीने काम करतो. आम्ही एवढीच धन्यवाद साहेब.